सन्माननीय भाई जगतापांनी जो विषय मांडला ती खरोखर वस्तुस्थिती आहे. मुळातच जर आपण ऍक्सिडेंट बघितले तर ह्यातले जास्तीत जास्त ऍक्सिडेंट्स विशेषतः मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर या मल्टी एक्सेल गाड्या आणि त्याच्यामुळे होणारे जे काही परिणाम आहेत त्याच्यामुळेच त्या ठिकाणी होत आहेत. आता मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर तर दोन आपण प्रामुख्याने गोष्टी करतो आहोत. एक आपली मिसिंग लिंक जी पूर्ण होणार आहे, त्या मिसिंग लिंकमुळे मुळात जे ऍक्सिडेंटचा सगळ्यात महत्वाचे स्पॉट आहेत की जिथे आपलं कंजेशन होतं आणि चढावर, तर तो एक मेजर पोर्शन निघून जाणार आहे मिसिंग लिंक पूर्ण झाल्यानंतर. पण त्याचवेळी मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आता आपली ITMS सिस्टीम तयार होते, ती जवळपास आता आपली फायनल स्टेजला आहे. ते आपण अशा सूचना दिल्या आहेत की ITMS पूर्ण झाल्यानंतर मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आपल्याला कम्प्लीट 100% तो रस्ता मॅन करता येईल. म्हणजे CCTV कम्प्लीट आपल्याला त्या ठिकाणी दिसेल. आणि आपण सूचना दिल्या आहेत की जरा स्मार्ट सॉफ्टवेअर युज करून जिथे या आपल्या ज्या मल्टी एक्सेल गाड्या आहेत त्या गाड्या दुसऱ्या लेनमधनं चाललेल्या आहेत त्या ठिकाणी आपण सूचना दिल्या आहेत की मोटरसायकलवाले ठेवा जे रॉंग साईड येऊ शकतात, आणि त्यांनी येऊन त्यांना साईडला थांबवायचं आणि त्यांच्यावर कारवाई करायची. तर ही एक कारवाई आपण त्या ठिकाणी आता सूचित केलेली आहे. थोडा वेळ यायला लागेल कारण ITMSचं काम आपलं पूर्ण होत आहे. आणि दरम्यानच्या काळामध्ये आता तिथे एक नवीन मोहीम आपण उघडलेली आहे की ज्या मोहिमेअंतर्गत आताही अशा प्रकारच्या वाहनांवर आपण कारवाई करतोय. थोडा त्याचा फायदा झालेला आहे पण अद्यापही समाधानकारक फायदा काही त्याचा झालेला नाहीये. मला असं वाटतं ITMS झाल्यानंतर 100% जेव्हा हा रस्ता मॅन होईल त्यावेळी मात्र आपल्याला याच्यामध्ये परसेप्टिव्ह चेंज जो आहे तो आपल्याला पाहायला मिळेल. आणि एकदा 6 महिने वर्षभर मल्टी एक्सेलला हे लक्षात आलं की आपण लेन सोडून गेलो की आपल्याला थांबवलं जातं आणि कारवाई होते, तर मला वाटतं त्याची शिस्त लागेल, तर ते निश्चितपणे शासन करेल. बंटी पाटील साहेबांनी सांगितलंय खरंय की आपण ज्यावेळेस तो सप्ताह करतो त्यावेळेस खरोखरच ऍक्सिडेंट कमी होतात. त्यामुळे मध्यंतरी माननीय मुख्यमंत्र्यांकडे बैठक झाली, त्या बैठकीत ह्याच सूचना दिल्या आहेत की जसं सप्ताहामध्ये तुम्ही 15 दिवस अलर्ट राहता तसे 365 दिवस अलर्ट राहा. त्याचा पहिला प्रयोग आता मुंबई पुणेवरच चाललेला आहे. आता माझ्याकडे आकडेवारी आहे की त्याचा फायदा होतोय, तथापि जोपर्यंत ITMS होत नाही तोपर्यंत पूर्ण फायदा होईल असं त्या ठिकाणी वाटत नाही. दुसरं आपण ITMS किंवा मुंबईमध्ये CCTV जे आपण जनरेट करतो या संदर्भात जे सांगितलं ती वस्तुस्थिती आहे. त्याच्यामध्ये आपल्याला नंबर प्लेट देखील मिळते, माणसंही मिळतात, तो प्रश्न नाही आहे. पण ही वस्तुस्थिती आहे कारण त्याच्यात कायद्याचा प्रॉब्लेम आहे. तो असा आहे की कायद्यामध्ये त्याला एक लिमिटेशन दिला आहे, त्या लिमिटेशन नंतर आपण जर वसुली केली नाही तर त्या लिमिटेशन नंतर ती जी नोटीस असते आपली ती नोटीस कालबाह्य होते, मग आपल्याला त्याची वसुली करता येत नाही. आणि आपल्याकडे त्याचा लोड इतका आहे म्हणजे पैसेही खूप मिळतात. खरं म्हणजे मला सभापती मोदे सांगायला आता एक्झॅक्ट आकडा नाही पण मला जे आठवतं मी प्रेझेंटेशन घेतलं होतं 200 कोटीपेक्षा वर आपल्याला या नुसत्या दंडातनं मिळत आहे आणि अजून तेवढेच पैसे काहीतरी लोकांकडनं वसूल व्हायचे राहिलेले आहेत. हा तर ते पण त्यामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहेच. त्यामुळे आपण सांगितलं त्याप्रमाणे जरूर सूचना देण्यात येतील आणि मोबाईल अपडेशन हे करण्याच्या संदर्भातल्या सूचना देण्यात येतील. केंद्र सरकारने आता दंडाच्या रकमेत भरीव वाढ केलेली आहे, त्याच्यामुळे आता अजून दंड वाढवायची आवश्यकता नाही आहे. साधारणपणे आपण काय आपल्याला दोन्ही बाजू बघाव्या लागतात. तिथे थांबवून ठेवण्याची आपण जर परमिशन दिली तर अनेक वेळा ज्यांच्याकडे सगळे कागदपत्र असतात त्यांनाही थांबवलं जातं आणि मग काय होतं आपल्याला कल्पना आहे. म्हणूनच ही पद्धत आली की ऑनलाईन वसुली आपण म्हणजे आणि उलट जेव्हापासून ऑनलाईन सुरू केली त्यापासून सरकारकडे पैसे यायला लागले, तर त्याच्यामुळे तीच पद्धत आपल्याला ठेवावी लागेल. पण ती जास्त इफेक्टिव्ह जसं सतेश पाटील साहेबांनी सांगितलं तसं जास्त इफेक्टिव्ह कशी करता येईल याचा निश्चित प्रयत्न आपण करू. आपण मदतीसाठी जे काही रेस्क्यू वाहन आहे हे नगरपालिकेच्या माध्यमातून किंवा नॅशनल हायवेच्या अथॉरिटी किंवा आपल्या माध्यमातून उपलब्ध करून देणार का, कारण ते बऱ्याच वेळेला फर्स्ट एड सुद्धा त्या ठिकाणी देत असतात. अशा वेळेला त्यांना जर ते वाहन उपलब्ध करून दिलं तर बऱ्याच अपघातग्रस्तांचे प्राण वाचू शकतं असं मला वाटतं. त्याच्यामुळे त्या संदर्भात आपण वाहन उपलब्ध करून द्यावी अशी विनंती. नाही याच्यामध्ये आपण देखील शासन म्हणून या क्षेत्रातले जे चांगले NGO आहेत त्यांच्याशी MOU केला आहे आणि विशेषतः मुंबई पुणे वेवर ते आपल्याला त्या ठिकाणी मदत करतात. अशा प्रकारे आता आपण ज्यांचा उल्लेख केला त्यांची पण माहिती आपण घेऊ, त्यांना जर काही मदत करायची असेल करू. मुळात या ठिकाणी आपण रेस्क्यू करता आपल्या ॲम्ब्युलन्सेस ठेवलेल्या आहेत आणि आता तर आपल्याकडे आपण जिओ फेन्सिंग आपण करतो, त्यामुळे एखादा फोन गेला
तर एक्झॅक्टली त्याचं लोकेशन काय आहे हे देखील आपल्याला बऱ्यापैकी कळतं, आणि त्या ठिकाणी निअरेस्ट डिस्पॅच काय आहे निअरेस्ट डिस्पॅच देखील आपण करतो. तथापि आपण जुन्या मार्गाचा जो काही या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला आहे, तर आयटीएमएसची पद्धत जुन्या मार्गावर देखील केली पाहिजे असं माझं देखील मत आहे. त्यामुळे त्या संदर्भात पडताळून पाहून त्याची सूचना या देण्यात येतील, आणि आपण जे एनजीओ बद्दल सांगितलं जरूर ते आम्ही पडताळून पाहू आणि विभागाला सूचना देऊ. पुणे महापालिकेमध्ये दंड गोळा होतो तो त्यांना तिथं खर्च करायची मुभा आहे अशा काही ठिकाणीच आहे, सरसकट सगळीकडे नाही. तो सरसकट आपण करावा, किमान 20% दंड गोळा होईल. राज्यात जो काही दंड गोळा आहे तो तिथल्या ट्रॅफिक इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च करण्याचा धोरणात्मक निर्णय आपण घेणार का? मला असं वाटतं काही प्रमाणात तो आपण देतो, तरी मी तपासून बघेन आणि सजेशन चांगलं आहे. मला जी माहिती आहे त्यानुसार आपण तो देतोय, पण आपण इथे सुचवलेलं तर मी पुन्हा तपासून पाहिल आणि नसेल तर तशा प्रकारची आपण भूमिका स्वीकार. आपण बॉम्बे पुणा एक्सप्रेस वे तीच फॅसिलिटीज आपण जुन्या रस्त्याला करावी, आणि आपण त्या रस्त्याला आमची नव्याला मागणी होती पण जुन्याला रस्त्याला जर शिंगरुबा महाराजाचं नाव दिलं तर फार चांगलं होईल. जानकर साहेबांनी जो पहिला विषय मांडलेला जरूर आपण जुन्या रस्त्याला त्या व्यवस्था करू, आणि दुसरा त्यांनी जो प्रस्ताव मांडलेला तो नक्की तपासून पाहण्यात येईल, आणि जी काही त्याची प्रोसेस आहे त्या प्रोसेस प्रमाणे मुख्यमंत्री चर्चा करून सगळ्यांशी चर्चा करून काय तिथे आधी नाव आलंय का वगैरे सगळं बघावं लागेल, त्यानंतर आपण त्याच्यावर योग्य तो निर्णय करू.